आज हायकोर्टामध्ये दुकानदारांनी केलेली जी काही केस होती, अपील होतं, मागणी होती, ती हायकोर्टाने फेटाळली. आणखी दुसरं तिसरं न करता आमची कल्पना अशी आहे की त्या ठिकाणी एक शाळाच परत एकदा उभी करायची आणि ती पूर्णपणे मुलींची, आणि त्याला नावसुद्धा असं द्यायचं, सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा. कौल दिला आणि आज खऱ्या अर्थानं जे आहे, आम्हाला असं वाटतं की सावित्रीबाई फुल्यांचं जे एक स्मारक जे आहे आज तिथे निर्माण होईल. आज फुले शाहू आंबेडकर यांना मानणारे जे जे कुणी आहेत या राज्यात, देशात आणि बाहेर, देशाबाहेर, त्या सगळ्यांच्या दृष्टीनं एक मोठी आनंदाची बातमी आहे. 1848 साली या देशामध्ये पहिली मुलींची शाळा सावित्रीबाई फुले यांनी भेडेवाड्यामध्ये सुरू केली. कालांतराने अर्थातच सावित्रीबाईंच्या अनेक शाळा ज्या आहेत महात्मा फुले आणि त्या दोघांनी पुण्यामध्ये काढल्या, परंतु कालांतराने जे आहे त्या तिथल्या सगळ्या इमारती पण जीर्ण झाल्या आणि बिल्डरने जे आहे त्याचा सगळा ताबा घेऊन तिथे काही बिल्डिंग्स वगैरे बांधायला सुरुवात केली. 2002-03 ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आमच्या लक्षात आल्या खरं म्हणजे, आणि तेव्हापासून हा लढा सुरू होता. आम्ही स्वतः त्या तो जो डेव्हलपर होता त्याच्याबरोबर काही मार्ग निघतो का म्हणून प्रयत्न केले. त्यासाठी पुण्यातील काही प्रज्ञावंतांची एक कमिटी पण बनवली होती, पण यश काही आलं नाही. शेवटी 14-15 वर्षापूर्वी हे सगळं जे आहे, म्हणजे ज्या वेळेला महानगरपालिकेने ठरवलं की आता आम्हाला ही जागा घ्यायची आहे, तर समोरचे लोक जे होते, जे दुकानदार वगैरे, ते त्यांनी जे आहे ते हायकोर्टात गेले आणि तेव्हापासून हा लढा तिथे सुरू होता. अजितदादांनी सुद्धा पूर्वी अनेक मीटिंग त्याच्यासाठी घेतल्या होत्या. जेव्हा एकनाथराव शिंदे आणि फडणवीस यांचं मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं अलीकडे, त्यावेळेला मी त्यांना खास विनंती केली की याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. विधानसभेमध्ये सुद्धा याबद्दल प्रश्न उपस्थित केले. एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री आणि फडणवीस उपमुख्यमंत्री यांनी तातडीनं सर्व संबंधितांची जी आहे बैठक घेतली. नागपूरवर त्यावेळेला अधिवेशन सुरू होतं, तिथूनच त्यांनी ती बैठक, काही ऑनलाईन होते काही स्वतः हजर राहिले, आणि त्यांना सांगितलं की आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये इथे जे आहे स्मारक करायचं आहे सावित्रीबाई फुल्यांचं. आणि मग तेव्हापासून जे आहे आणि अलीकडे जे आहे सरकारच्या बाजूनं ॲडव्होकेट जनरल बिरेंद्र सराफ साहेब आणि पुणे महानगरपालिकेच्या बाजूनं कुंभकोणी साहेब हे सगळे ह्या केसमध्ये उभे राहिले. काही तारखा पडत होत्या, मी सुद्धा, समीर भाऊ, आम्ही सगळे जे अनेक वेळा त्या हायकोर्टामध्ये सुद्धा हजर राहिलो. त्यावेळेला असं सुद्धा झालं की कदाचित काही लोक चर्चा करायला लागले होते की पुरावा काय, तिथे शाळा होती. त्यावेळेला कैलासवासी हरी नरके यांची खूप मदत झाली, त्यांनी मोठ्या कष्टाने जे आहे अनेक पुरावेसुद्धा गोळा केले आणि त्यांना कोल्हापूरच्या प्राध्यापक मंजुश्रीताई पवार यांचीसुद्धा फार मोठी मदत झाली. भेडेवाड्यासमोर महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्ते बांधवांनी भगिनींनी खूप निदर्शनं केली. अनेक वेळा थोर समाजसेवक डॉक्टर बाबा आढाव हे सुद्धा त्या उन्हातानामध्ये त्या निदर्शनामध्ये सामील होत होते. शेवटी आज हायकोर्टामध्ये दुकानदारांनी केलेली जी काही केस होती, अपील होतं, मागणी होती, ती हायकोर्टाने फेटाळली.
आणि म्हणून आमच्या दृष्टीने हा अतिशय आनंदाचा असा दिवस आहे. त्याबद्दल मी ॲडव्होकेट जनरल बिरेंद्र सराफ साहेब आणि आशुतोष कुंभकोणी साहेब यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, अजितदादा यांचेसुद्धा मनापासून मी आभार मानतो. आता या ठिकाणी लवकरच जे आहे स्मारक, म्हणजे आणखी दुसरं तिसरं न करता आमची कल्पना अशी आहे की त्या ठिकाणी एक शाळाच परत एकदा उभी करायची आणि ती पूर्णपणे मुलींची, आणि त्याला नावसुद्धा असं द्यायचं, सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा असं त्या शाळेचं नाव असावं. शाळाच असल्यामुळे तिथे ज्यादा FSI सुद्धा प्राप्त होईल. मी नुकतंच जे आहे मुख्यमंत्री, त्याच्यानंतर एकनाथराव शिंदे, नंतर फडणवीस साहेब आणि अजितदादा यांचे संपर्क साधला आणि सगळ्यांनी सांगितलं आपण एक फार चांगलं मॉन्युमेंट जे आहे स्मारक सावित्रीबाई फुल्यांचं या ठिकाणी निश्चितपणे जे आहे लवकरात लवकर उभं करू. ही सगळी मागणी जी आहे अनेक वर्षाची होती आणि अनेक वर्ष तो लढा चालू होता. अनेक त्याच्यामध्ये मीटिंग झाल्या, कोर्टामध्ये तारखा पडल्या, समजवत्याचे प्रयत्न झाले, परंतु शेवटी ह्या सगळ्याला जे आहे न्यायदेवतेने जे आहे कौल दिला. आणि आज खऱ्या अर्थानं जे आहे आम्हाला असं वाटतं की सावित्रीबाई फुल्यांचं जे एक स्मारक जे आहे आज तिथे निर्माण होईल आणि हा सगळ्याच दृष्टीने आणि विशेषतः देशातील महिलांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट आहे की त्यांच्यामुळे महिलांना शिक्षणाची संधी सुरू झाली. त्यावेळेला त्यांनी जे कष्ट घेतले, त्यांच्यावर दगडफेक, शेणाचा मारा, सगळ्या काही गोष्टी शिवीगाळ झाली. याचं कारण की त्यावेळेच 1848 त्यावेळेची गोष्ट, त्यावेळेला ते सगळे म्हणायचे काही लोक की हे जे आहे आपल्या धर्माच्या विरुद्ध आहे मुलींनी शाळा शिकणं, शिक्षण घेणं, आणि हे जे आहे धर्म बुडवायला निघालेले आहे काही ठराविक लोक. मी काही एखाद्या समाजाच्या विरुद्ध बोलत नाही, कारण भिडेवाडा म्हणजे भिडे स्वतः ब्राह्मणच होते, त्यांनी सुद्धा मदत केली याच्यासाठी. त्यामुळं फार दूरदृष्टीनं जे आहे महात्मा फुलेंनी, सावित्रीबाई फुलेंनी हे जे काही काम केलं ते मोठं मोठं पाऊल उचललं, त्याच्यामुळे जे आहे आज आपण पाहतो आहोत की या देशातल्या मुली शिक्षण घेत आहेत, वकील होत आहेत, डॉक्टर्स होत आहेत, पायलट्स होत आहेत, मुख्यमंत्री राष्ट्रपती पदापर्यंत जात आहेत, वेगवेगळ्या उद्योगामध्ये यश मिळवत आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की याचं श्रेय जे आहे त्यावेळेला ज्यांनी शिवीगाळ सहन केली, गोटमारा सहन केला, त्या फुले दाम्पत्यानं जातं. आणि एका दृष्टीनं आजचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा आम्हाला वाटतो आणि लवकरच हे स्मारक तयार होईल आणि आपण ते करू असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनी जे आहे आताच सांगितलं. मी त्यांच्याशी संपर्क साधला त्यावेळेला आणि लवकरच तिथे जे आहे आपल्या सगळ्यांना जे आहे ही शाळा पाहायला मिळेल, मुलींची सावित्रीबाईंची शाळा. कधीपर्यंत स्मारकाचं काम सुरू होईल किंवा पूर्ण करणार असं काही ठरतं नाही? मला असं वाटतं की ते फार लवकर होईल, कारण याच्यामध्ये संपूर्ण म्हणजे सरकार लक्ष घालत आहे, मुख्यमंत्री लक्ष घालत आहेत, फडणवीस साहेब लक्ष घालत आहेत, हां, आणि शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचेसुद्धा मी आभार मानतो, कारण त्यांनीसुद्धा जे आहे पहिल्यांदा समजवता करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर जे आहे या केसचासुद्धा जे पाठपुरावा केला. म्हणजे या सगळ्यांनी जे आहे त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवल्यामुळे आणि पाठपुरावा केल्यामुळे हे यश आज शक्य झालेलं आहे. म्हणून मी माझ्या वतीनं, फुलेशाह आंबेडकरांच्या अनुयायांच्या वतीनं, महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं या सर्व संबंधितांचं जे आहे मनापासून आभार मानतो.
लवकरच हे काम सुरू होईल, काही फार अडचण येईल असं मला वाटत नाही. फंड्स वगैरे जे आहेत ते सुद्धा आता मिळतील, कारण आता ज्या पुरवणी मागणी आता डिसेंबरमध्ये येतील त्याच्यामध्ये फंड्ससुद्धा घ्या ताबडतोब अजित दादा निश्चितपणे त्याची व्यवस्था करतील पुरवणी मागण्यामध्ये. त्याच्यामुळे फार काळ आता लागणार नाही, फक्त सगळ्यांचे आशीर्वाद आणि सगळ्यांचे प्रयत्न जे आहेत हे फळाला आलेले आहेत, आणि हे प्रयत्न जे आहे आपण शेवटपर्यंत जे आहे जोपर्यंत शाळा उभी राहत नाही आणि पुन्हा एकदा मुली त्या सावित्रीबाई फुल्यांच्या पहिल्या मुलींच्या